मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो आहे. की ज्यांनी भारताची गानकोकिळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गायिका लता मंगेशकर यांच्या तोंडून बुद्ध भीम गीत बुद्धम शरणम गच्छामी म्हणवून घेतले हे ऐतिहासिक कार्य करणारे सुप्रसिद्ध गायक बुद्ध ही बुद्ध है अशी नवीन संस्कृती ज्यांनी निर्माण केली, सोबतच बॉलिवूडच्या सर्व अभिनेत्यांकडून बाबासाहेबांना श्रद्धांजली देखील वाहून घेतली. शंकर महादेवन, श्रेया घोषाल, सोनू निगम, सुखविंदर सिंग यांच्यासोबत त्यांनी गाणंसुद्धा गायून घेतलं असे माननीय राजेश ढाबरे सर, महासंचालक बार्टी पुणे यांना मी विचारपीठावर आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतोय. माननीय राजेश ढाबरे सर. महाकारुणिक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता क्रांतिबा ज्योतिबा फुले, या महापुरुषांना मी प्रथम अभिवादन करतो. ऑनरेबल दिनेश वाघबारे सर, प्रिंसिपल सेक्रेटरी सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टन्स गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, माय फ्रेंड संदीप तामगाडगे, IPS IGP ॲडवायझर टू CM नागालँड, डॉक्टर प्रशांत रोकडे द पिलर द फाउंडर द पायनियर ऑफ दिस कन्सेप्ट ऑफ अभ्यासिका अँड ऑल द डिग्रेटरीज, जय वदन. आणि समोर बसलेल्या बाबासाहेबांच्या संघर्षाने प्रेरित झालेले, भारताला महासत्ता बनवण्याकडे घेऊन जाणारे सगळे प्रेरित कार्यकर्ते मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो. मी तुम्हाला कार्यकर्ता म्हटलेला आहे, तुमची जबाबदारी वाढलेली आहे. मला माहीत आहे प्रशांत सरांनीसुद्धा याच पद्धतीने तुम्हाला प्रेरित केलं असेल, कारण जो स्वतःला आंबेडकराईट म्हणवतो त्याची जबाबदारी वेगळी आहे, मोठी आहे, जास्त आहे, विस्तृत आहे, आव्हानात्मक आहे. संदीप सरांनी आपल्याला जवळपास बाबासाहेबांच्या ॲकॅडमिक आणि स्पिरिच्युअल मोटिवेशनबद्दल सांगितलेलंच आहे, त्याच्यामुळे काय वेगळं सांगावं हा प्रश्न आहे. परंतु मला असं वाटतं की एकंदरीत विद्यार्थी असताना आपण आपली दिनचर्या कशी ठेवावी, आपली थॉट प्रोसेस कशी असली पाहिजे, आपला ॲप्रोच ऑन मिनिट टू मिनिट बेसिस, डे टू डे बेसिस, ऑन वीकली बेसिस कसा असला पाहिजे, याच्यावरही थोडंफार मार्गदर्शन झालं पाहिजे. ॲज वी टॉक अबाउट द स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट ऑफ द पर्सनॅलिटी ऑर वी टॉक अबाउट ओव्हरऑल डेव्हलपमेंट ऑफ पर्सनॅलिटी अँड वेन वी आर इन्स्पायर्ड बाय समबडी लाईक डॉक्टर आंबेडकर, वी मस्ट नो हाऊ ही हॅज लिव्ड हिज लाईफ. एकंदर 65 वर्षाच्या कार्यकिर्दीमध्ये बाबासाहेबांनी किती पुस्तकं लिहिल्यात, किती चळवळी केल्यात, किती पुस्तकं वाचल्यात, किती डिग्रीज केल्यात, कुठली कुठली जबाबदारी पार पाडली, एवढ्या काळामध्ये त्यांना कसा वेळ मिळाला असेल, कुठे कुठे जात होते, कसे जेवत होते, त्यांची काय दिनचर्या होती. माय फ्रेंड्स, आय वॉन्ट यू टू बी इन्स्पायर्ड बाय डॉक्टर आंबेडकर ऑन मिनिट टू मिनिट बेसिस, मिनिट टू मिनिट बेसिस. बाबासाहेब जेव्हा 13 वर्षाचे होते ते काय करत होते, बाबासाहेबांनी 16 वर्षात काय केलं, बाबासाहेब वेन ही वॉज 19 व्हॉट ही वॉज डुईंग, ॲट द एज ऑफ 21 व्हॉट बाबासाहेब वॉज डुईंग, ॲट द एज ऑफ 25 व्हॉट ही वॉज डुईंग, वेन डीड ही कम्प्लिटेड हिज PhD, वेन डीड ही प्रोड्यूस हिज पेपर, वेन ही विटनेस साऊथ ब्रो कमिशन, वेन ही विटनेस सायमन कमिशन, वेन ही थॉट ऑफ महाड सत्याग्रह, वेन ही हाऊ डीड ही वेंट फॉर गोलमेज परिषद, व्हॉट ही प्रिपेर्ड, वेन डीड ही राईट स्टेट्स अँड मायनॉरिटी, हाऊ डी ड्राफ्ट हिंदू कोड बिल, वेन ही ड्राफ्टेड हिज थॉट्स ऑन फॉरेन पॉलिसी अँड नॅशनल सिक्युरिटी, वेन डीड ही ड्राफ्टेड इंडियन कॉन्स्टिट्यूशन, हाऊ डीड ही प्रिपेअर फॉर
the debates in Constituent Assembly, and along this, how did he was preparing himself for emancipation of all the untouchables? We must know his minute-to-minute struggle. We must know. Then only we will become proper Ambedkar right, and we will be eligible to call his karyakartas. Baba sahab ke photo ko haar chadhane ki bhi avkaat nahi hamari. Ye baat sabne soch lena hai. Jab hum Jai Bhim bolte hain, to bahut badi avkaat andar hogi. Shri Baba sahab ka jai jaikar bolne se nahi hoga. What he was doing, how he struggled, how he sacrificed. Sacrificed to the extent of not attending the ritual of even his own sons. Char mula, Ramabai, Dalitavarche atyachar, marthodi hota hai, atyachar hota hai, patrakar banlet. Yes, ya evadya vayat. त्याने कसं सिद्ध केलं असेल याचा वरचा अतिशय सखोल अभ्यास मित्रांनो तुम्ही करा करत रहा. प्लीज लीव अ पॅरलल लाईफ टू डॉक्टर आंबेडकर. प्लीज ट्राय टू लीव द पॅरलल लाईफ टू डॉक्टर आंबेडकर. आय एम टेलिंग यू ईच वन ऑफ यू विल बी कलेक्टर. ईच वन ऑफ यू विल बी आय पी एस. बिकॉज डॉक्टर आंबेडकर जी ने जो करके दिखाया वो इन सबसे बहुत बड़ा काम है. अगर हम लोग बाबा साहब से प्रेरित है तो यूपीएससी एमपीएससी के एग्जाम हमारे सामने कुछ भी नहीं है. सो व्हेन ही इज अ बेस्ट एग्जाम्पल ऑफ पर्सनालिटी डेवलपमेंट, व्हेन इज अ बेस्ट एग्जाम्पल ऑफ बिकमिंग अ ग्रेटेस्ट पैट्रियट. बाबा साहब जब टीका भी करते थे इट वॉज नॉट फॉर द सेक ऑफ क्रिटिसिज्म. बाबा साहब ने अगर हिंदू धर्म पर टीका की है वो बाबा साहब थे, वो कर सकते हैं. लेकिन वो टीका करने के पीछे देशभक्ति के ये ऑब्स्टेकल है, ये बॉटलनेक है. भारत के उत्थान के रास्ते में, मार्ग में ये बहुत बड़ा अड़गड़ा है. इसलिए मेरे हिंदू धर्म के जितने अनिष्ट चाली रीति है, रूढ़ी परंपरा है, इसको मैं टारगेट करूंगा. ये बाबा साहब का राष्ट्रवाद बोलता था और उनका शौक नहीं था. उसके पीछे रिफॉर्म की भावना थी, सुधार की भावना थी, और इसलिए वो लड़ बैठे. इसलिए वो लड़ बैठे कि जो गलत है वो गलत है. अभ्यासिकेमध्ये जेव्हा आपण आंबेडकराइट ऑफिसर निर्माण करू तेव्हा मला खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी रोकडे आणि तामगाडगे सर आणि जी काही टीम आहे तुमचे आभार मी मानतो की तुम्ही खऱ्या देशभक्तांची चळवळ या ठिकाणी सुरू करता. बिकॉज वी आर इन्स्पायर्ड बाय अ ट्रू पॅट्रियॉट डॉक्टर आंबेडकर. इट वॉज ओनली डॉक्टर आंबेडकर हू डिक्लेअर्ड दॅट की प्रत्येक घरातल्या युवकाला लष्करी प्रशिक्षण दिलं पाहिजे. डोंट बी फ्रेंड चायना, डोंट अलाव इट टू ब्रिंग इट टू कम टू लासा. प्लीज टॅग युअर सेल्फ टू सम सुपर पॉवर. डोंट हॅव हिपोक्रेटिक ideology of non-aligned movement. You are an incipient democracy. Have a proper foreign policy. Baba sahab ne Hindu code bill, sirf Hindu code bill mein, Hindu code bill pass hua sirf isliye rajnama nahi diya tha. Because his thoughts on national security were not accepted by Pandit Nehru, that's why he resigned. Such a patriot. So, when we are inspired by such a legend, आपका दिमाग कहीं भी नहीं हिलना है. डोंट अलाउ योर ब्रेन और माइंड टू गेट डाइवर्टेड फ्रॉम द मोटिवेशन यू हैव. दैट कंटिन्यूअस प्रोग्रेस, कंटिन्यूअस एनहांसमेंट, कंटिन्यूअस इंप्रूवमेंट ऑफ द सेल्फ. बाबा साहब अकेले क्यों भारी पड़े बताओ मुझे. बिकॉज ही केप्ट ऑन इंप्रूविंग हिज पर्सनैलिटी, नॉलेज, पावर, पावर टू फाइट. 3000 साल की विषमतावादी संस्कृति को 30 साल के संघर्ष में ने बाबा साहब ने अपने पैरों तले कुचला. इट वॉज ऑन द स्ट्रेंथ ऑफ मेरिट एंड द क्वालिटी ऑफ नॉलेज ही हैड एंड ही न्यू.
ही न्यू दॅट हाऊ टू यूज दॅट नॉलेज. या ज्ञानाचा वापर कसा करावा, ज्ञान घेऊन चालत नाही. आमच्याकडे फार मोठे पंडित आहेत, फार पुस्तकं वाचतात, बट दे डोंट नो हाऊ टू अप्लाय दिट नॉलेज फॉर द बेनिफिट्स ऑफ द सोशल डिप्रेस क्लासेस अँड द कंट्री ॲट लार्ज. मेनी ऑफ अस डोंट नो हाऊ टू यूज द नॉलेज. वाईल रिडिंग इट सेल्फ यू शूड नो हाऊ टू यूज द नॉलेज. ही डीड नॉट रीड एनिथिंग समथिंग वेस्टफुल. ही केप्ट ऑन रिडिंग अँड ही न्यू हाऊ टू यूज दॅट नॉलेज. वी आर इन्स्पायर्ड बाय लेजंड. वी मस्ट नो हाऊ टू यूज द नॉलेज. Don't use for entertainment. Don't read for the entertainment. Whatever you are reading, you must know how you will be using. संविधान सभा में जब चर्चा चलती थी तब हर एक सवाल के बाद राष्ट्रपति राजेंद्र प्रसाद साहब मुड़ के बाबा साहब की तरफ देखते थे कि जो चर्चा चल रही है ठीक चल रही है नहीं. एंड वेन बाबा साहब अपना होकार देंगे तब वो आगे करेंगे. ये ताकत बाबा साहब ने निर्माण की थी. एंड वी आर इंस्पायर्ड बाय सच एन लेजेंड. देन ऑल ऑफ यू आर सपोज टू क्रिएट एग्जाम्पल ऑफ द ट्रू पेट्रियट दैट डॉक्टर आंबेडकर वॉज. बाबा साहब की लड़ाई देश को महासत्ता कैसे बनेगा. ये भारत देश जो इतना नेचुरली एंडोर्ड है, इतनी नैसर्गिक संपत्ति है, इतना बड़ा समुद्र किनारा है, इतने खनिज है, इतनी हरियाली है, इट कैन बिकम सुपर पावर. शेती प्रधान देश आहे, राष्ट्रीयकरण करा, जमीन के टुकड़े मत करो. जमीन के टुकड़े करोगे छोटा शेतकरी छोटी जमीन कर्जा लेता है, फांसी में पड़ जाता है. बाबा साहेबांच्या शेतकरी धोरणाचं जर अवलंबन केलं असता एकही शेतकरी मेला नसता. Not a single. It is a crime we create. It is a crime we create that we don't follow. And this country is such an unfortunate country that we don't follow his policy. Jab dar aur swar se aage badhenge, tab jaake Baba sahab ke sapno ka rashtra nirman hoga aur wo hoga zarur. Thank you very much. Jai Bhim.